नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस आजच्या दिवसातील जडजवड महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बघा कालच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये केलेलं आहे प्रश्न काय होता ई सी लिमिटेड ही महारत्न दर्जा देणारी कितवी कंपनी आहे तर ही बारावी कंपनी बनलेली आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओचा टार्गेट शंभर लाईक आहे आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्रामच्या लिंकवर क्लिक करा चॅनेल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ उपलब्ध होऊन जाईल आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया पंजाबमध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले हरदीप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पंजाबमधील संगारू येथील लोहरगंगा येथे आशियातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेसर बायोगॅस प्लांटचे उद्घाटन केले या प्लॅनची स्थापना अंदाजे दोनशे वीस कोटी एफ डी आय सह करण्यात आली आहेत सध्या बायोगॅस प्रकल्पातून दरवर्ष सुमारे सहा टन उत्पादन मिळते जेव्हा पेंढा दळण्याची इच्छा कमी करण्यास देखील मदत करेल सुमारे सहा हजार सहाशे ते सहाशे पन्नास यफ ओ एम किनविन सेंद्रिय खत दररोज उत्पादन केले जाईल ज्याचा उपयोग सेंद्रिय खतासाठी केला जाणार आहे तर बघा लक्षात ठेवा हा पंजाबमध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातनं दुसरा प्रश्न बघा देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारती दास यांची देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती युक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणून भारतीय दास यांची नियुक्ती करण्यात आली आहेत त्यांची सत्तावीसाव्या लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न बघा कोणता देश बुद्धिबळ खेळणाऱ्या अव्वल बारा देशाच्या यादीमध्ये सहभागी झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत हा बुद्धिबळ खेळणाऱ्या अव्वल बारा देशाच्या यादीमध्ये सहभागी झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा भारत हा बुद्धिबळ खेळणाऱ्या बारा देशाच्या यादीमध्ये सहभागी झाला आहे दोन हजार बावीस पुरुषांच्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धा पुढील महिन्यात जेरुसलेम इस्रायल येथे होणार आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न चौथा प्रश्न पाहूया अलीकडेच भारतात सातवा आयुर्वेदिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत आहे किंवा येत असतो तर बघा तेवीस ऑक्टोबर रोजी भारतात आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेवीस ऑक्टोबर हा आयुर्वेदिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या वर्षीची थीम आहे हर दिन हर आयुर्वेद हर घर आयुर्वेद या वर्षाची थीम आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन केले तर ऑप्शन क्रमांक एक त्रिपुरा यांनी पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा त्रिपुरा राज्यात पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सहावा प्रश्न बघा अंडर तेवीस जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण ठरला आहे तर अमन सेहरावत हा जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट बघा अंडर तेवीस जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू अमर सेहरावत सातवा प्रश्न पाहूया सखरो फ्रीडम प्राईज दोन हजार बावीसने कोणत्या देशाच्या नागरिकांना सन्मानित करण्यात आले तर युक्रेन ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे युक्रेन या देशाच्या नागरिकांना सकारो व फ्रीडम प्राईज देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा आता या पुरस्काराबद्दल माहिती पाहूया स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुख्यलय युरोपियन युनियन या ठिकाणी आहेत दोन हजार एकवीसमध्ये हा पुरस्कार ॲलेक्सी नवलानी यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आठ नंबरचा प्रश्न बघा जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक दोन हजार बावीसनुसार कोणत्या देशात गरिबांची संख्या सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतामध्ये सर्वाधिक गरिबाची संख्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया जगात सर्वाधिक दोनशे अठ्ठावीस दशलक्ष गरीब लोक भारतात आहेत त्यानंतर नायजेरियामध्ये शहाण्णव दशलक्ष लोक आहेत दोन हजार पंधरा सोळामधील दहा सर्वात गरीब राज्यापैकी दोन हजार एकोणीस ते एकवीसमध्ये फक्त पश्चिम बंगाल यादीत नव्हे तर लक्षात ठेवा सर्वाधिक गरीबांच्या संख्या भारत या राज्यामध्ये आहेत नववा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिले वनविद्यापीठ स्थापन केलेले आहेत तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन केलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया तेलंगणामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन केले जाणार आहेत भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी होणार आहेत वनीकरण विद्यापीठ कायदा दोन हजार बावीस तेलंगणा विधानसभेने मंजूर केला युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्ट्री हे भारतातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ असेल जागतिक स्तरावर रशिया आणि चीननंतर हे वनशास्त्राचे तिसरे विद्यापीठ असेल तेलंगणा सरकारने हैदराबादमधील फॉरेस्ट्री कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लक्षात ठेवा पहिले वनपी विद्यापीठ भारतातील तेलंगणा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत दहावा प्रश्न पाहूया कोणत्या योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरी हात योजना सुरू केली जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री फ फसल विमा योजना अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात योजना सुरू करण्यात येणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय मेरी पॉलिसी मेरी हात सुरू करण्यात येणार आहेत पीक विमा पॉलिसी शेतकऱ्यापर्यंत घरोघरी पोहोचवण्याची एक वितरण मोहीम आहे उद्दिष्टे सर्व शेतकऱ्यांना धोरणविषयी जमिनीच्या नोंदी दाव्याची प्रक्रिया आणि पी एम एफ वी वाय अंतर्गत तक्रार निवारण्याबाबत जागरूकता करणे याबाबत आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं कोणत्या संस्थेने गुड फॉर यू गुड द प्लॅनेट मोहीम सुरू केली तर या प्रश्न उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार होतं तर बघा अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाचे करंट अफडचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला असेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर क्लिक करा चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पी एफ उपलब्ध होऊन जाईल जय हिंद जय महाराष्ट्र